हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आपण क्लास 12 थर्मोडायनामिक्स केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचा युनिट बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे एन्थाल्पी। तर एन्थाल्पी कशाला म्हणतो आपण, म्हणजे एन्थाल्पीचे डेफिनेशन बघायची आपल्याला, एन्थाल्पीला कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करतो, त्यासोबतच एन्थाल्पीसाठी आपण वेगवेगळे डेरिवेशन सॉल्व करणार आहोत। तर सर्वात आधी आपण बघू एन्थाल्पीची डेफिनेशन। तर एन्थाल्पी काय असते बघा, तर सर्वात आधी द सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम अँड एनर्जी इक्विवॅलंट टू PV वर्क इज कॉल्ड ॲज एन्थाल्पी। त्याला काय म्हणतो आपण, एन्थाल्पी म्हणतो। म्हणजे एन्थाल्पी काय आहे, तर सर्वात आधी काय सांगितलं आपण, हे सम आहे म्हणजे ॲडिशन आहे, बरोबर। कशाची ॲडिशन आहे, इंटरनल एनर्जी कोणाची, सिस्टीमची। आणि काय सांगितलं, एनर्जी इक्विवॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क, बरोबर। म्हणजे काय बघा, त्याच्या आधी आपण सांगू की एन्थाल्पी जे आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय याला आपण रिप्रेझेंट कशानं करतो, रिप्रेझेंटेड बाय एच। एन्थाल्पीला आपण एचनं रिप्रेझेंट करतो। मग आता या एचची डेफिनेशन काय म्हणते बघा, तर एच इज इक्वल टू, म्हणजे एन्थाल्पी इज इक्वल टू सम आहे म्हणजे प्लसचं साईन येणार, बरोबर। कशाची सम आहे, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, यूनं दाखवतो आपण, बरोबर, ऑफ सिस्टीम। अँड दुसरं काय आहे, एनर्जी इक्विवॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजे काय, PV, बरोबर। म्हणजे एच इज इक्वल्स टू यू प्लस PV। हे झाली तुमच्या एन्थाल्पीची डेफिनेशन। मग एन्थाल्पी काय करते, एन्थाल्पी रिप्रेझेंट्स हीट कंटेंट ऑफ सिस्टीम। म्हणजे एखाद्या सिस्टीमजवळ हीट किती आहे हे सांगण्याचं काम कोण करते, एन्थाल्पी करते। म्हणजे एन्थाल्पी म्हणजे दुसरं काही नसून काय आहे, हीट। समजण्यासाठी असं लक्षात ठेवू शकता, एन्थाल्पी म्हणजेच काय, हीट आहे, असं तुम्ही ध्यानामध्ये ठेवू शकता। तर एन्थाल्पी रिप्रेझेंट हीट कंटेंट ऑफ सिस्टीम असं आपण म्हटलं। त्यानंतर हे जे एन्थाल्पी आहे, हे एन्थाल्पी काय असते, तर इट इज अ स्टेट फंक्शन। एन्थाल्पी हे स्टेट फंक्शन आहे, कारण आपण सांगितलं होतं पाच फंक्शन दोनच आहेत, हीट आणि वर्क, बरोबर। याच्यानंतर पुढे आपल्याला सांगायचं आहे, इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर एन्थाल्पी ही एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे हे एन्थाल्पीची जनरल इन्फॉर्मेशन सांगितली आपण। एन्थाल्पीची डेफिनेशन काय, सम आहे, कोणाची सम आहे, इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम आणि एनर्जी इक्विवॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क, म्हणजे एनर्जी जे कोणाच्या इक्विवॅलंट आहे, सेम आहे प्रेशर व्हॉल्यूम वर्कच्या। या दोघांची जर आपण सम केली तर आपल्याला एन्थाल्पी भेटते, ज्याला आपण एचनं रिप्रेझेंट करतो, म्हणजे एच इज इक्वल टू यू प्लस PV। आणि एन्थाल्पी काय रिप्रेझेंट करत असते, हीट कंटेंट ऑफ सिस्टीम, एखाद्या सिस्टीममध्ये किती हीट आहे हे सांगण्यासाठी आपण एन्थाल्पीचा वापर करतो। आणि एन्थाल्पी हे स्टेट फंक्शन असते, जे इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते। आणि एन्थाल्पी हे एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, जे अमाऊंट ऑफ मॅटरवरती काय असते, डिपेंड असते। स्क्रीनशॉट काढून घ्या। आता याच्यानंतर आपण एक छोटंसं डेरिवेशन बघणार आहोत, महत्त्वाचं डेरिवेशन आहे। तर एन्थाल्पी चेंजचं डेरिवेशन बघायचं आपल्याला ॲट कॉन्स्टंट प्रेशर। मग क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो आपल्याला ते बघा। क्वेश्चन येणार तुम्हाला, derive the expression for enthalpy change at constant pressure। म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरवरती तुम्हाला एन्थाल्पी चेंज काढायला सांगू शकतात। मग कॉन्स्टंट प्रेशरवरती तुम्हाला एन्थाल्पी चेंज काढायचं आहे, तर सर्वात आधी काय करणार बघा, हे डेरिवेशन सॉल्व कसं करायचं। तर आपल्याला एन्थाल्पीचे डेफिनेशन माहिती आहे, बरोबर। मग आता त्याच्या आधी काय करू आपण बघा, इथं लिहू तुम्ही द एन्थाल्पी चेंज इज गिव्हन बाय
आपल्याला जर एन्थाल्पी चेंज लिहायचा असेल तर एन्थाल्पी चेंज आपण कशाने दाखवतो, डेल्टा एच न इज गिवन बाय, कसा येणार बघा, तर डेल्टा एच आहे, तर डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी, आणि चेंज इन एन्थाल्पी कशी काढत असतो आपण, फायनल एन्थाल्पी मायनस इनिशियल एन्थाल्पी, चेंज काढायचा आहे म्हणजे फायनल व्हॅल्यूमधून इनिशियल व्हॅल्यू मायनस करायची, म्हणजे एच टू मायनस एच वन, याला म्हणतो आपण डेल्टा एच. जसं आपण डेल्टा यू बघितला होता यू टू मायनस यू वन, तसा डेल्टा एच आहे. व्हेअर आणि इथं एच वन आणि एच टू काय आहे, तर व्हेअर एच वन काय आहे, तर एच वन काय असते, एन्थाल्पी ऑफ सिस्टीम ऑफ किंवा इनिशियल एन्थाल्पी ऑफ सिस्टीम, सरळ लिहा, इनिशियल एन्थाल्पी ऑफ सिस्टीम, ऑफ सिस्टीम. त्यानंतर एच टू काय आहे, तर एच टू आहे फायनल एन्थाल्पी, एच टूला काय म्हणणार आपण, फायनल एन्थाल्पी ऑफ सिस्टीम, फायनल एन्थाल्पी ऑफ सिस्टीम, हे सांगितलं आपण. आता आपल्याला माहिती आहे एन्थाल्पी आलं एच वन एच टू, तर एन्थाल्पीची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, म्हणून मी लिहितो बाय डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी, डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. तर एन्थाल्पीची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, तर डेफिनेशन सांगते आपल्याला एच इज इक्वल टू काय असते, यू प्लस पी व्ही, हे आपली एन्थाल्पीची डेफिनेशन आहे, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. मग आता जर मला लिहायचं असेल तर मी इथं लिहितो फॉर इनिशियल स्टेट, इनिशियल स्टेट, आणि इनिशियल स्टेटसाठी काय होणार बघा, एच वन होणार, त्यानंतर इज इक्वल टू यू वन होणार, त्यानंतर प्लस पी वन होणार आणि व्ही वन होणार. इनिशियल स्टेट आहे म्हणजे आपण वन वननं काय केलं, रिप्रेझेंट केलं. फॉर फायनल स्टेट, फायनल स्टेटसाठी काय होणार, नंतरसाठी, सुरुवातसाठी लिहिलं आपण, आता नंतरसाठी काय होणार बघा, फायनल स्टेट म्हणजे एच काय घेणार आपण, टू, एच जर टू घेतला तर यू पण काय येणार, टू, प्लस पी पण काय येणार, टू, आणि व्ही पण काय येणार, टू, बरोबर. मग याला दिलं समजा मी इक्वेशन वन, याला दिलं इक्वेशन टू, आणि याला दिलं इक्वेशन थ्री, असे तीन इक्वेशन मी इथं लिहिले, बरोबर. मग आता आपल्याकडे एवढं माहिती झालं आपल्याला की डेल्टा एच माहिती आहे, एच वन माहिती आहे, एच टू माहिती आहे, मग फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री आपण काय लिहू शकतो, मग इथं लिहितो मी फ्रॉम इक्वेशन, फ्रॉम इक्वेशन वन कॉमा इक्वेशन टू अँड इक्वेशन थ्री. आता या तीन इक्वेशनवरून आपण काय लिहिणार, तर डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार, डेल्टा एच इज इक्वल्स टू काय आहे, तर एच टू मायनस एच वन, तर एच टू किती आहे, हा एच टू, यू टू प्लस पी टू व्ही टू, मग इथं लिहून घेतलं मी यू टू प्लस पी टू व्ही टू, बरोबर, यू टू प्लस पी टू व्ही टू, मायनस, मायनस काय आहे, एच वन, एच वन काय आहे, यू वन प्लस पी वन व्ही वन, एच वन काय आहे, यू वन प्लस पी वन व्ही वन, हे लिहिलं आपण. आता ब्रॅकेट काढून टाकू आपण, ब्रॅकेट जर काढला तर कसं येईल बघा, हा यू टू प्लस पी टू व्ही टू, ब्रॅकेट काढला तर इथं काही फरक पडला नाही, पण इथं फरक पडेल, मायनसनं आतमध्ये मल्टिप्लाय करावा लागेल आपल्याला, म्हणजे काय होणार, मायनस यू वन मायनस प्लस मायनस काय झालं, पी वन व्ही वन, बरोबर. मग आता यूला यू जवळ लिहा, पी टू व्ही टूला पी वन व्ही वन जवळ लिहा, म्हणजे काय येणार, तर यू टू आणि हा काय आहे मायनस यू वन, त्यानंतर हे प्लसचं साईन, इथं काय राहिलं पी टू व्ही टू, त्यानंतर मायनस काय आहे पी वन व्ही वन, बरोबर. मग आता हा डेल्टा एच झाला, मग आपण जर असं घेतलं इथं ॲट कॉन्स्टंट प्रेशर जर म्हटलं आपण, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, याचा अर्थ काय होते, जर प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे पी वन इज इक्वल टू काय आहे पी टू, आणि त्यालाच आपण पी लिहू शकतो, कारण दोन्ही प्रेशर काय घेतले आपण, कॉन्स्टंट घेतले म्हणजे त्याला आपण पी लिहू शकतो, दोन्ही सारखे आहेत, म्हणजे काय होणार इथं, देअरफोर डेल्टा एच इज इक्वल टू काय झालं, यू टू मायनस यू वन, त्यानंतर प्लस पी व्ही टू मायनस पी व्ही वन, म्हणजे पी वन आणि पी टूच्या ठिकाणी आपण काय टाकला पी, कारण ते कॉन्स्टंट व्हॅल्यू घेतली आपण पी. मग बघा इथं पी आहे आणि इथं पी आहे, तो आपण कॉमन काढणार, म्हणजे काय येणार इथं यू टू मायनस यू वन, त्यानंतर प्लस पी कॉमन काढला, व्ही टू मायनस व्ही वन असं आलं, आणि इकडे काय आहे डेल्टा एच, बरोबर. मग आता आपण आणखी असं सांगणार, देअरफोर किंवा इथं लिहा बट यू टू मायनस यू वन म्हणजे असते डेल्टा यू, आणि व्ही टू मायनस व्ही वन म्हणजे काय असते डेल्टा व्ही, कारण तो चेंज आहे, बरोबर. यू टू मायनस व्ही वन म्हणजे चेंज, व्ही टू मायनस व्ही वन म्हणजे पण काय आहे चेंज आहे, असं आपण सांगितलं, बरोबर. मग आता काय होणार, या व्हॅल्यू पुट करू आपण, देअरफोर डेल्टा एच इज इक्वल टू काय झालं, मग यू टू मायनस व्ही वनला काय लिहिलं आपण, डेल्टा यू, त्यानंतर प्लस
पी आणि व्ही टू मायनस व्ही वनला काय लिहिलं आपण डेल्टा व्ही म्हणजे फॉर्म्युला काय आला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. तर कधी कधी एक्झाममध्ये असाही क्वेश्चन येतो शो दॅट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते शो करायचं आहे. फक्त आता काय करावे लागतील तुम्हाला काही मिनिंग पण लिहावे लागतील. आता काय मिनिंग लिहिणार तुम्ही तर ज्या ज्या टर्म इथं यूज झाल्या त्यांचे मिनिंग लिहा. जसं यू वन यू टू काय आहे तर यू वन काय आहे इनिशियल इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम यू टू फायनल इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम पी वन पी टू काय आहेत प्रेशर आहेत इनिशियल प्रेशर हे फायनल प्रेशर त्यानंतर हा इनिशियल व्हॉल्यूम हा फायनल व्हॉल्यूम हे चेंज इन इंटरनल एनर्जी हा चेंज इन व्हॉल्यूम. तर व्हेअर करून तुम्हाला यांचे मिनिंग खाली लिहायचे आहेत बरोबर. तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. तर परत एकदा सांगतो कशा पद्धतीनं सॉल्व केला आपण. एन्थाल्पी चेंज लिहिला तो एन्थाल्पी चेंज म्हणजे डेल्टा एच तो असते फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू म्हणजे एच टू मायनस एच वन. नंतर आपण इनिशियल एन्थाल्पी ऑफ सिस्टीम घेतला एच वन आणि एच टू आहे फायनल एन्थाल्पी ऑफ सिस्टीम. मग डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी होती आपल्याजवळ एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही हे डेफिनेशन आहे. मग फॉर इनिशियल स्टेट इनिशियल स्टेटसाठी काय झालं एच वन इज इक्वल टू यू वन प्लस पी वन व्ही वन. इनिशियल आहे म्हणजे इथं वन 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 लिहिलं फायनल असेल तर टू 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 लिहिलं बरोबर. मग या तीन इक्वेशनवरून आपण हे इक्वेशन लिहिलं तर डेल्टा एच जसंजा तसा एच टूच्या ठिकाणी हे व्हॅल्यू पुट केली एच वनच्या ठिकाणी हे व्हॅल्यू पुट केली. मग आपण काय केलं हा ब्रॅकेट काढून टाकला. इथं ब्रॅकेट काढला तर फरक पडत नाही पण इथं मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनसनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं. यू टू आणि यू वन जवळ लिहिले पी टू व्ही टू आणि पी वन व्ही वन जवळ लिहिले. मग आपण प्रेशर कॉन्स्टंट घेतलं म्हणजे पी वन इज इक्वल टू पी टू इज इक्वल टू पी घेतलं. मग काय झालं तर इथं आपल्याला इथं जर आपण पी पी घेतला तर हा पी कॉन्स्टंट आहे म्हणजे बाहेर येणार कॉमन येणार. मग यू टू मायनस व्ही वन म्हणजे डेल्टा यू आणि व्ही टू मायनस व्ही वन म्हणजे डेल्टा व्ही ते पुट केलं. मग डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हे डेरिवेशन भेटलं आपल्याला. हे डेरिवेशन आपण डिराईव्ह केलं कोणासाठी एन्थाल्पी चेंज आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. आणि खाली मिनिंग लिहायचे आता मी ते लिहून देत नाही तुम्हाला लिहायचे आहेत ध्यानात ठेवा. मिनिंग काय व्हेअर करून काय लिहायचं यू वन काय आहे यू टू काय आहे व्ही पी वन काय आहे पी टू काय आहे व्ही वन काय आहे व्ही टू काय आहे डेल्टा यू काय आहे आणि डेल्टा व्ही काय आहे याचे मिनिंग मी जे तुम्हाला मी सांगितले. तर हे एन्थाल्पी चेंजचं डेरिवेशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. याच्यानंतर आता पुढे पुढे काय करणार आपण परत आपण एक डेरिवेशन बघणार आहोत. ते डेरिवेशन कशाचं आहे ते पण एन्थाल्पी चेंजचं डेरिवेशन आहे. मग ते एन्थाल्पी चेंज कोणासाठी आहे तर इन अ केमिकल रिॲक्शन. कोणासाठी बघायचं आपल्याला केमिकल रिॲक्शनसाठी बघायचं आहे. तर डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिॲक्शन असं म्हणणार आपण. इन अ केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिॲक्शन. मग कसा येणार आहे एन्थाल्पी चेंज केमिकल रिॲक्शनचा तर परत सेम आपण तेच प्रोसिजर फॉलो करू. काय म्हणत आहोत मी बघा द एन्थाल्पी चेंज द एन्थाल्पी चेंज ॲट एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज गिवन बाय कॉन्स्टंट प्रेशरवरती एन्थाल्पी चेंज आपण काढला. काय होता एन्थाल्पी चेंज डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हा काढला आपण. सध्या डेरिवेशन डिराईव्ह केलं आपण हे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. मग आता आपण जर असं कन्सिडर केलं आपण रिॲक्शनसाठी बघत आहोत एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज गिवन बाय म्हटलं. मग आपण जर असं म्हटलं फॉर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड्स अँड लिक्विड्स फॉर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड अँड लिक्विड. जर रिॲक्शनमध्ये काय असेल सॉलिड आणि लिक्विड असेल तर काय सांगू शकतो आपण रिॲक्शनमध्ये जर सॉलिड आणि लिक्विड असेल तर आपण काय म्हणणार डेल्टा व्ही कॅन बी निग्लेक्टेड बरोबर. जर रिॲक्शनमध्ये सॉलिड आणि लिक्विड असेल तर डेल्टा व्ही कॅन बी निग्लेक्टेड. का कारण डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम आहे.
मग आता जर तुम्ही प्रेशर चेंज केलं तर सॉलिड आणि लिक्विडचा व्हॉल्यूम जास्त चेंज होत नाही. जसं बघा हे सॉलिड आहे पेन, आता याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, याचा व्हॉल्यूम चेंज होत आहे का? तर होत नाही. म्हणजे डेल्टा व्ही आपण निग्लेक्ट करू शकतो, झिरो घेऊ शकतो. मग असं जर तुम्ही घेतलं तर इथं काय होणार, देअरफोर डेल्टा एच इज इक्वल टू काय होणार, इथं डेल्टा यू होणार. कारण तुम्ही काय केलं, इथं हा डेल्टा व्ही निग्लेक्ट केला म्हणजे झिरो, पी इंटू झिरो काय झालं, झिरो. म्हणजे हे असं राहिलं. मग हे कोणासाठी झालं, सॉलिड आणि लिक्विडसाठी. पण फॉर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग गॅसेस द व्हॅल्यू ऑफ डेल्टा व्ही इज सिग्निफिकंट. म्हणजे आपण जर गॅसेससाठी बघितलं तर गॅसेससाठी डेल्टा व्हीची व्हॅल्यू काय असते, सिग्निफिकंट आहे, महत्त्वाची आहे. म्हणजे गॅससाठी बघा, समजा इथं माझ्या दोन हाताच्यामध्ये सध्या गॅस आहे, मी याला इझिली काय करू शकतो, कॉम्प्रेस करू शकतो. म्हणजे याचा व्हॉल्यूम काय होत आहे, चेंज होत आहे, बरोबर. म्हणजे डेल्टा व्हीची व्हॅल्यू सिग्निफिकंट आहे, आपण त्याला निग्लेक्ट करू शकत नाही. म्हणजे हे इक्वेशन असं जसं येईल, देअरफोर डेल्टा एच इज इक्वल टू काय होणार, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असंच येणार. मग याला कसं लिहिणार आपण बघा, तर आपण काय केलं, आता डेल्टा व्ही म्हणजे तिथं व्हॉल्यूम चेंज होणार आहे, म्हणजे काय होणार, तर देअरफोर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस, आता इथं काय लिहिणार आपण, पी डेल्टा व्ही आहे. तर हा पी डेल्टा व्ही म्हणजे काय, व्ही टू मायनस व्ही वन, कारण त्या व्हॅल्यू चेंज होणार नाही आहेत, चेंज होणार आहेत. डेल्टा व्ही काय होणार आहे, चेंज होणार आहे, म्हणजे व्ही टू मायनस व्ही वन चेंज आहे. त्यानंतर आता पुढे या पीना आतमध्ये मल्टीप्लाय करा, म्हणजे डेल्टा यू प्लस पी व्ही टू मायनस पी व्ही वन, पी व्ही टू मायनस पी व्ही वन, बरोबर. मग आता पुढे काय करू आपण, अज्युमिंग आयडियल गॅस, काय अज्युम करू आपण, आयडियल गॅस जर आपण अज्युम केला, म्हणजे आपल्या रिॲक्शनमध्ये जो आपण गॅस घेतला तो आयडियल आहे, असं जर असेल तर देअरफोर बाय आयडियल गॅस इक्वेशन. मग आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन आहे, का आहे ते आयडियल गॅस इक्वेशन, तर आयडियल गॅस इक्वेशन असते पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी, याला काय म्हणतो आपण, आयडियल गॅस इक्वेशन. मग आता आपल्याला हे लिहायचं आहे आयडियल गॅस इक्वेशन दोन स्टेटसाठी, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटसाठी. मग कसं येणार बघा, तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. जर टेम्परेचर आणि प्रेशर आपण कॉन्स्टंट घेतलं तर काय म्हणणार आपण, फॉर इनिशियल स्टेट म्हणजे सुरुवात. आणि सुरुवातला तुमच्याजवळ काय असते, तर सुरुवातला तुमच्याजवळ असते रिॲक्टंट. सुरुवातला काय असते आपल्याजवळ, रिॲक्टंट असते. मग इनिशियल स्टेट सांगितलं म्हणजे आपण रिॲक्टंटसाठी लिहित आहोत. मग काय होणार, हा पी तर कॉन्स्टंट आहे, व्ही चेंज होणार आहे व्ही वन, त्यानंतर एन वन, आर हा कॉन्स्टंट असते गॅस कॉन्स्टंट, आणि टी पण आपण काय घेतला कॉन्स्टंट, म्हणजे पी व्ही वन इज इक्वल टू एन वन आर टी. आणि फॉर फायनल स्टेट म्हणजे शेवटी काय भेटते आपल्याला, शेवटी भेटते आपल्याला प्रोडक्ट. म्हणजे कोणासाठी लिहायचं, आपल्याला प्रोडक्टसाठी लिहायचं आहे. मग प्रोडक्टसाठी काय येणार, इथं पी, त्यानंतर व्ही टू येणार, आता एन टू येणार, आणि आर, आणि पुढे काय येणार टी, म्हणजे पी व्ही टू इज इक्वल्स टू एन टू आर टी असा, बरोबर. मग आता आपल्याकडे बघा, हे जे इक्वेशन होतं, या इक्वेशनला दिला समजा मी इक्वेशन वन, याला दिलं इक्वेशन टू, आणि याला दिलं इक्वेशन थ्री. मग आता काय लिहितो मी इथं बघा, फ्रॉम इक्वेशन वन कॉमा इक्वेशन टू अँड इक्वेशन थ्री. आता या तीन इक्वेशनवरून काय दिसते आपल्याला, तर हा डेल्टा एच आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस काय इथं पी व्ही टू. मग पी व्ही टू म्हणजे काय, एन टू आर टी, काय येणार इथं एन टू आर टी, त्यानंतर मायनस काय आहे पी व्ही वन, आणि पी व्ही वन काय आहे आपला एन वन आर टी, बरोबर. मग आता काय करणार आपण बघा, इथं पण आर टी आहे, इथं पण आर टी आहे, हा आर टी काय घेणार आपण कॉमन, म्हणजे काय येणार इथं डेल्टा यू इज इक्वल्स टू एन टू, त्यानंतर मायनस एन वन, आणि बाहेर काय येणार आर टी, बरोबर, एन टू मायनस एन वन आर टी. हा झाला तुमचा डेल्टा एच.
बरोबर। आणखी डेरिवेशन थोडंफार सॉल्व करायचं राहिलं, पण त्याच्या आधी बघा हे समजलं का तुम्हाला, एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर आपल्याकडे माहिती होता डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, आणि जर रिॲक्शनमध्ये सॉलिड आणि लिक्विड असतील तर डेल्टा व्ही आपण निग्लेक्ट करणार म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू भेटेल। पण जर रिॲक्शनमध्ये गॅसेस असले तर आपण डेल्टा व्ही निग्लेक्ट करू शकत नाही कारण त्याची व्हॅल्यू सिग्निफिकंट आहे, म्हणजे हे इक्वेशन असंच असंच येईल। पण डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम चेंज होणार आहे गॅसेससाठी, म्हणून त्याला लिहिलं आपण व्ही टू मायनस व्ही वन। डेल्टा व्ही म्हणजे पी ना आतमध्ये मल्टिप्लाय केला पी व्ही टू मायनस पी व्ही वन। मग अज्युमिंग आयडियल गॅस, तुमच्याकडे जो गॅस आहे तो आयडियल आहे असं आपण अज्युम केलं आणि आयडियल गॅस इक्वेशन होतं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी। मग आता कॉन्स्टंट प्रेशर आणि टेम्परेचर असेल तर इनिशियल स्टेटसाठी काय होणार, तर प्रेशर कॉन्स्टंट आहे व्ही वन एन वन, आर तर कॉन्स्टंट असते, टेम्परेचर पण कॉन्स्टंट घेतलं, तसंच फायनल स्टेटसाठी। आणि ह्या दोन व्हॅल्यू आपण या इक्वेशन वनमध्ये पुट केले, मग इथं आर टी कॉमन काढला म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस एन टू मायनस एन वन आर टी, हे असं भेटलं आपल्याला। स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर। आता पुढे सॉल्व करू आपण त्याला, तर पुढे कसं सॉल्व करणार, तर आपल्या हे लक्षात आलं आता इथं की एन टू मायनस एन वन आला तिथं, बट काय लिहिणार आपण, एन टू मायनस एन वन इज इक्वल्स टू डेल्टा एन, आणि हा डेल्टा एन कोणासाठी आहे, गॅससाठी, बरोबर। एन टू मायनस एन वन इज इक्वल टू काय लिहिलं आपण, डेल्टा एन। मग देअरफोर डेल्टा एच काय झाला तुमचा, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस एन टू मायनस एन वनला काय लिहायचं आहे तुम्हाला, डेल्टा एन जी, आणि पुढे काय आहे आर टी, म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी असं म्हणणार आपण याला। हा जी आहे म्हणजे गॅसेससाठी आहे। मग आता इथं पण आपल्याला मिनिंग लिहावी लागतील व्हेअर, तर कुणाकुणाचे मिनिंग लिहिणार आपण, काय काय कामात पडलं आपल्या इथं, तर आपल्या कामात पडलं डेल्टा एच काय असते, त्यानंतर डेल्टा यू काय असते, बरोबर, त्यानंतर डेल्टा एन काय असते, त्यानंतर आर काय असते, त्यानंतर टी काय असते, बरोबर। मग आता यांचे मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे, तर डेल्टा एच म्हणजे काय आहे, चेंज इन एन्थाल्पी, चेंज इन एन्थाल्पी, त्यानंतर डेल्टा यू काय आहे, तर डेल्टा यू आहे चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी, त्याच्यानंतर डेल्टा एन काय आहे, तर डेल्टा एन म्हणजे काय असते, चेंज इन नंबर ऑफ मोल्स, चेंज इन नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ, इथं लिहितो मी हे रफ करतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस, गॅसियस प्रोडक्ट and gaseous reactant, gaseous product and gaseous reactant। मग आपण आता डेल्टा एन आला म्हणूनच इथं दोन गोष्टी लिहून घेऊ, एन वन आणि एन टू, कारण हे आपल्याला कामात पडणार आहे पुढे, एन वन आणि एन टू। तर एन वन काय आहे, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट, गॅसियस रिॲक्टंट, शॉर्टकटमध्ये लिहिलं मी याला गॅस रिॲक्टंट। त्यानंतर एन टू काय आहे, हे पण नंबर ऑफ मोल्स आहेत, कोणाचे, ऑफ गॅसियस प्रोडक्ट। त्यानंतर आर काय आहे, तर आरला म्हणतो आपण गॅस कॉन्स्टंट, गॅस कॉन्स्टंट। त्यानंतर टी काय आहे, तर टी आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजे हे टेम्परेचर तुम्हाला कशामध्ये मोजायचं आहे, केल्विनमध्ये मोजायचं आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर। तर आपण सर्वांची मिनिंग लिहून घेतले, हे मिनिंग आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, फॉर्म्युला पण महत्त्वाचा आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी। हा जी कोणासाठी आहे, गॅस, म्हणजे डेल्टा एन हा कोणासाठी असते, गॅससाठी असते। म्हणजे आज आपण दोन डेरिवेशन बघितले, एक एन्थाल्पी चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिॲक्शन, आणि एन्थाल्पीचं इंट्रोडक्शन बघितलं। आता पुढच्या लेक्चरमध्ये आणखी आपल्याला एक डेरिवेशन बघायचं आहे, वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट करा, आणि त्याच्यासोबतच याच्या नोट्ससाठी, म्हणजे जे काही आपण इथं बघत आहोत याच्या नोट्ससाठी, त्यानंतर ऑनलाईन एमसीक्यू टेस्टसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।